एकीकडे आज पुण्यामध्ये पडळकरांनी गनिमी गावानं पहिल्याच्या शर्यती घेतल्या, दुसरीकडे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अडळकर यांनी केंद्रावर टीका केलेली आहे की केंद्र सरकारमुळे या सगळ्या शर्यती ज्या त्या बंद झाल्या, त्यामुळे 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. असं आहे की केंद्राच्या नावाने कावळी झालेले हे लोक आहेत, याचा केंद्राशी काही संबंध नाहीये. ज्यावेळेस या संदर्भात न्यायालयाने एक निर्णय दिला, आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये होतो, आम्ही त्या संदर्भात कायदा तयार केला, त्या कायद्यावर ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल असा एक रिपोर्ट देखील आम्ही त्या ठिकाणी तयार केला आणि तो सादर केला आहे. आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी ही प्रलंबित आहे, त्यामुळे केंद्र सरकारचा याचा कुठलाही संबंध नाही आहे. हे जे वारंवार सांगितलं जात आहे की पाळीव प्राण्यांच्या यादीतनं बैलाला काढण्यात आलं, ते काही मोदीजींच्या काळात काढण्यात आलेलं नाही आहे, काँग्रेस सरकारच्या काळात काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आधारावर स्टे दिलेला नाही आहे. स्टे हा त्या ठिकाणी क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल या संदर्भात दिलेला तो स्टे आहे. त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांना केवळ केंद्राकडे बोटं दाखवायची आहेत, स्वतः काही करायचं नाहीये, लोकांना मूर्ख बनवायचं आहे आणि नाटकं करायची.